हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपचे उमेदवार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप मित्रपक्षांचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक हे 1 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सेना भाजपचे आमदार उपस्थित राहणार आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राध्यापक जालंधर गणपती पाटील यांनी गुरुवारी अर्ज भरला. प्राध्यापक पाटील हे स्वाभिमानी पक्षाचे बिनीचे शिलेदार असल्याने हा अर्ज डमी म्हणून भरण्यात आला असल्याची शक्यता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी एकही अर्ज भरण्यात आलेला नसल्याची माहिती उपनिवडणूक निर्णय अधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली आहे.